नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. नमस्ते, मी गावठी कोंबडीचं चिकन बनवते. त्यासाठी साहित्य दाखवते. हे चिकन आहे, गावठी कोंबडीचं आहे, म्हणजे गावची कोंबडी असते ना, लाल कोंबडी घरगुती पाललेली, तिचं हे चिकन आहे. अर्धी वाटी खोबरं घेतलंय आणि खोबरं आहे ना बारीक तुकडे करून घेतलेत. हे 3 कांदे घेतले बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर घेतलंय, अद्रक घेतलंय, ही लसूणची पेस्ट आहे. हे लसूणच्या पेस्टच्या ठिकाणी आहे ना, तुम्ही 10-12 पाकल्या लसूणच्या घ्यायच्या. त्यासाठी एक चिकन मसाला घेतलाय 1 चमचा, चवीपूर तमीट घ्यायचा आहे, 2 टोमॅटो घेतलाय कापून आणि आपला घरगुती मसाला आहे. हे तेल आहे. आता मी पहिलं आहे ना हे मसाले सगळे भाजून घेते, कांदा खोबरं आणि टोमॅटो हे भाजून घेते तेलामध्ये आणि तुम्हाला आहे ना नंतर चिकन शिजवताना मी परत दाखवते. मी मसाला सर्व भाजून घेतला ना की पहिलं मी काय करणार आहे, चिकन शिजायला ठेवणार आहे, कारण हे गावठी कोंबडीचं चिकन आहे ना, हे शिजायला खूप टाइम लागतो, म्हणून हे पहिलं शिजवून घ्यायचं. आता मी पहिला खोबरा भाजून घेते. खोबरा मस्त लाल झालाय, आता लाल चांगला भाजून काढायचा. कांदा भाजेपर्यंत मी आता पहिला आहे ना कोथिंबीर, अद्रक आणि हे लसूण वाटून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. वाटतोय आणि इथे मी कोथिंबीरचं वाटप करून घेतलंय. कांदा भाजून झालाय, आता टोमॅटो भाजून घेते. टोमॅटोतलं पाणी मुरेपर्यंत भाजायचं. टोमॅटो पण चांगला भाजलाय, आता ते काढते. तेल तापायला ठेवलंय. आता मी त्याच्यामध्ये ना कोथिंबीरचा मसाला वाटलाय, अद्रक कोथिंबीर आणि लसूण, तो मसाला टाकते तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिकन शिजत ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये चिकन टाकते शिजायला. आता याच्यामध्ये थोडासा मीठ टाकायचा नावाला. हे ढवळून आहे ना ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणि ताटामध्ये पाणी ठेवून ते 2-3 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं. आता हे चिकन शिजेपर्यंत आहे ना हे मसाला वाटून घेते. आता हे पहिलं खोबरं वाटून घेते, त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो. सुका खोबरा असं वाटून घ्यायचा चांगला पाणी न टाकता. त्याच्यामध्ये आता कांदा आणि टोमॅटो टाकायचं. आता हे ताटात पाणी ठेवलेलं आहे ना ते असं थोडस ओतायचं. चिकन चांगलं शिजलंय, चांगली उकळी आली आहे. आता मी काय करते, हे चिकन आहे ना उतरून ठेवते आणि मसाला भाजून त्याच्यामध्ये चिकन टाकते. तेल तापलंय, आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरचा मसाला टाकते 1 चमचा. हे मिरची मसाला आहे तो 1 चमचा टाकते. आता याच्यामध्ये आहे ना आपला वाटलेला मसाला टाकायचा आहे कांदा खोबऱ्याचा. मसाला आहे ना चांगला भाजून घ्यायचा फ्राय करून, कारण पहिला मसाला भाजलेलाच आहे, तरी पण आपण तेलामध्ये असं चांगला फ्राय करून घ्यायचा. आता मस्त फ्राय झालाय. आता याच्यामध्ये मी ते चिकन टाकते शिजलेलं. आपल्याला असं सुक करायचं असेल ना तर पाणी कमी टाकायचं आणि थोडं ओलं करायचं असेल ना तर पाणी टाकायचं. आता याच्यामध्ये मीठ आणि चिकन मसाला टाकते. चिकन मसाला आहे. आता याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून झालंय, आपलं चिकन आता चांगलं रेडी होय. पण हे चिकन शिजवताना आहे ना गरम पाणी टाकायचं, जसं मी आता ताटामध्ये ठेवून तेच पाणी ओतलं ना गरम पाणी, असं ओतायचं, थंड पाणी नाही ओतायचं, कारण ते मग चिकन आहे ना शिजत नाही.
हातायला चांगली आहे, उकळी यायला देते आणि तुम्हाला काढून दाखवते. चिकन शिजायला आहे ना, जास्त टाइम लागतो. चिकन मस्त छान झालंय, आता मी तुम्हाला काढून दाखवते. गावची कोंबडी आहे, गावची लाल कोंबडी असते ना ती आहे. एकदम मस्त आहे, चांगलं झालंय, खूप छान आहे. तुम्ही पण हा चिकन बनवून बघा. आणि त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकलाय, खडा मसाला नाही टाकलाय. फक्त ह्याला शिजायला जास्त वेळ लागतो, शिजायला खूप टाइम लागतो आणि चव पण थोडी वेगळी आहे. खूप छान असं, तुम्ही पण हे बनवून बघा. चपाती बरोबर देत खाऊन भातावरती पण देत घेतलंय खायला. आता मी हा पूर्ण ताट खाऊन टाकतो. दिल झोपले आहे.